काम जसं पुतू कारण आपण आपला पेवर चेक मोगेवर आणि म आजे ले कार्यक्रम में विनुत की थी तमार से मुना नतमस्तक गुजु से ना जय सेवालाल तो मुझे मापरा अपना प्रेम दिखाए ये परमेश्वर मतमार उत्तर तो कदा फेर सकुनी परंतु निश्चित स्वरूप में तुम आपरा क्यों कि मार जते लगा वे मार मु छ रक्ताचा थे मासे परे मी आपल्या साठी लढा दे आपल्या स्वाभिमानासाठी नरे अशा प्रकारची या ठिकाणी सुरक्षा मित्र काही पत्रकार मंडळी आले इलेक्ट्रॉनिक मीडिया अरे म्हणून आपली भूमिका स्पष्ट करत असताना मी थोडा वेळ मराठीत बोलणार आहे आणि बंगाळीत बोलणार आहे ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो त्या समाजाचं माझ्यावर ऋण आहे आमचं नागावाडीचं नाव विसरलं भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे चितळे साहेब धनगर समाजाचे आहेत पासार खाजा आहे म्हणजे या ठिकाणी केवळ बंजारा नाही तर सर्व समाजातून आपल्यावर प्रेम करणारी मंडळी आली आहे मी एक आपल्याला नम्रपणे सांगतो की एवढ्या लोकांपासून कुणालाही फोन केलो नाही की या बैठकीला या हे बैठक सर्व फेसबुक व्हाट्सअप आणि एकमेकाला मेसेज देण्यामुळे झाली आणि म्हणून तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही मला पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी आला या ठिकाणी सुंदर सिंग जाधव बोलले उत्तम चव्हाण बोलले अनेक लोक बोलले अनेक लोक भावना व्यक्त केल्या आमचे बुलढाणा आणून आलेले डॉक्टर जाधव बोलले संभाजीनगर वाहन शांतीराव आहेत असे अनेक लोक आहेत परंतु मी तुम्हाला सांगतो की स्पष्टपणे आपण भूमिका घेणार आहोत योग्य वेळ घेऊ आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी मत व्यक्त केली मी गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय माझ्यावर अन्याय झाला हे तुम्हालाही वाटतं आणि हजारो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे 4 दिवसापासून जे चालू आहे ते अनेक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असतील प्रदेशाचे पदाधिकारी असतील सर्वांनी भावना व्यक्त केल्या आणि मला ते किती दिवसापासून असं म्हणतात भेटलो तर तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे भेटलो तर तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे मुंडे साहेब असते तर तुम्हाला न्याय मिळाला असतो ठीक आहे जे काही असेल परंतु मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष सातत्याने काम करतो चळवळीमध्ये काम करत असताना आपल्या कार्यकर्ते भावना व्यक्त करतात परंतु मी आपल्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे एक 10 लोकांचं शिष्टमंडळ जसं हरिभाऊ राठोड साहेबांनी सांगितलं जसं उत्तमने सांगितलं की 10 लोकांचं शिष्टमंडळ आपलं त्या ठिकाणी भेटायला जाईल आणि जर भारतीय जनता पार्टीने निर्णय जाहीर नाही केला तर निश्चित स्वरूपामध्ये आपण निर्णय घेऊ आणि मग परिवर्तन काय हे दाखवून देऊ मी कार्यकर्ता गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीला वाढवण्यासाठी घालवलंय आणि मित्रांनो जर भारतीय जनता पार्टीने मला आता न्याय नाही दिला तर मी माझं परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आपण बदल करू शकतो आणि जर भारतीय जनता पार्टीला असं वाटतच असेल किंवा मला महाराजाला आमदारकी दिल्याबद्दल माझं काही मत नाही महाराजाला तुम्ही आमदारकी द्या मंत्री करा माझे त्याबद्दल काय नाही ते आमचे धर्मगुरू आहेत परंतु कार्यकर्ता काम करत असताना किती दिवस कार्यकर्त्यांनी काम करावं किती दिवस त्यांनी कष्ट करावं आणि तुम्ही करत असता किमान काही गोष्टी त्या केल्या ते फार चुकीच्या होत्या एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि मी हे गोष्ट सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला गेल्या 4 दिवसापासून नाही तर 1 वर्षापासून सांगतोय मला मागच्या वेळेस आपल्याला सर्वांना माहित आहे वसंतराव नाईक महामंडळाचे चेअरमन मी देता देता उपाध्यक्ष करून टाकले शेवटचे 12-15 दिवस मिळाले म्हणून अशा पद्धतीनं अपमान तरी करू नका ना आणि अपमान किती दिवस सहन करायचं हाही मोठा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो ज्या काही योजना झाल्या योजनाबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी बोलले योजना चांगल्या आहेत आणि शासनाला दोष देत नाही त्या योजनेमध्ये हानी होतो हानी अनेक ठिकाणी प्रयत्न केले विद्यापीठाचा नामांतरण असेल चांगला विकास योजना असेल अशा अनेक गोष्टी आपण केल्या परंतु तुम्हाला सांगतो की आपण हे करत असताना कुठे संयम बी ठेवलं पाहिजे ते कायदेपूरक काही गोष्टी अति उत्साहाने घेता येत नाही आपण विचार करून घेतलं पाहिजे की 30 वर्षाची तपस्या आहे 30 वर्षाची तपस्या असं एका तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये व्यक्त करता येत नाही आपल्याला सांगेल की आपल्या भूमिकेशी निसंमत आहे अनेक लोकांनी पक्ष सोडायचं सांगितलं अनेक लोकांनी पक्षात राहायचं सांगितलं आमच्या बंधू महाराजांचं खरं की असं कुठलाही निर्णय घेता येत नाही परंतु अन्यायाची सीमा असते
अन्याय किती दिवस सहन करायचं आणि तेव्हा असे निर्णय आपल्याला कठोरपणे भूमिका घ्यावी लागते की आपल्याला जर अन्याय होत असेल तर या समोरच्या बसणाऱ्या माणसाला आपण न्याय द्यायचा आहे. जे गेली अनेक वर्ष संघटना या ठिकाणी मजबूत करू आणि संघटनेच्या माध्यमातून धरू पक्ष कोणताही असो बंधारा क्रांतीचा रस्ता करणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेऊ. आणि म्हणून मग आता पूछू की आपण जे आता प्रेमची माफ प्रेम केलो प्रत्येक जिल्हा जिल्हा म्हणजे आहे तो मनोहर वाशिम येथील आयो यवतमाळ ते हमार नांदेव आयो हमार सुनील जाधव गुजरात ने तो गुजरात ते आहे अनेक लोक तो आपण प्रेम केले छे तेव्हा प्रेम आदर करू छू परंतु काही वाटे आपल्याला स्पष्टपणे जरा वेळ आवत जमा करू लागत आपण तिचार वाढे प्रेम आहे हरिभाऊजी तंबी बोले तो तुम्हारे खूब खूब धन्यवाद दीजू मन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हो आदरणीय बावनकुळे साहेब हो अनेक लोग मन सुखे वाले बावनकुळे साहेब फोन आए ये सो आते थे एक एक दिन तंतु आए तुम सेन बोले अरे युवा खर्च जब समझो अन्याय 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 ये तो वो तो अन्याय ना न्याय भूमिका जरूर आगे चल अरे न्याय भूमिका अपन लिया था ऐसे प्रकार की भूमिका व्यक्त कर चुके तुम जाओ वह आगे खूब बोले और जाने खूब बोले खूब बोले हो सर साधारणता तुम ग्यारह बजे से आए तो प्रभाती आठ आठ नौ नौ बजे व्यक्ति निकले तो सिर्फ जोड़े हुए रहेगी सर ये ठिकाने में खूब तुम्हें अभिनंदन करो तो आने एक बार नारा दो जय शिवालाल जय शिवालाल जय शिवालाल. अरे शेवटी तुम्हारे से भावना आदर करते हो तुम आप खूब प्रेम करे मत तुम्हारे તમાર ઋણ નથી કરતા મેં તમારા પ્રેમમાં જ રહેવા છું તમારા ઋણમાં રહેવા છું. આવ્યા કાળમાં બંજારા કરંજી મહારાષ્ટ્ર જોમેન કામ કરે તાંડે તાંડે જાય ગામે ગામે જાય તાલુકા જિલ્લા સુધી આપો વાતાવરણ તૈયાર છે અને મેં મહારાષ્ટ્રમાં જ્યારે વિચાર કરીને પાર્ટી કઈ નિર્ણય લીધી નેત્રપ્રદર્શક વાત આપો માની ભૂમિકા એના લીધી તો આપણે માત્ર પરિવર્તન નક્કી નીચી સ્વરૂપ રહ્યા હતા મેં સારી મહારાષ્ટ્ર દોડા કર્યા છું આશીર્વાદ समर्थन दो मैं तुम्हारा सोबत हूँ आपस से एक भिताई एक तुम्हारा कुछ परिवर्तन करा ऐसे करके भूमिका सकता है मैं हमारा भाषण समझ जय हिंद जय श्री राम.